हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीसी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. चालू घडामोडी विशेषांक 2020 यातला आपला पुढचा भाग आहे. पहिल्या भागामध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न भाग केले पाहिले होते. आजच्या दुसऱ्या भागामध्ये आपण सुरुवात करतो. याचा उपयोग काय होणार आहे? सर्व स्पर्धा परीक्षेसाठी होणारच, पण त्याचपूर्वी तुम्हाला जे राज्यसेवा आणि कंबाईन पूर्व आहे याच्यासाठी जास्त उपयोग होईल, हे लक्षात घ्या. ठीक आहे, तर त्या सिरीजमधला आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत की ज्या प्रश्नाला आपण हे प्रश्न ऑलरेडी पहिल्या भागामध्ये कव्हर केले होते. ठीक आहे, दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर आज आपण वेळ न दवडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. ठीक आहे, तर आपला आजचा पहिला प्रश्न येतोय तो म्हणजे येस, हा आपण पाहिलेला आहे. ठीक आहे, आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे तुम्हाला तीन विधानं दिली त्यांनी, या तीन विधानामधनं बरोबर असलेली विधानं कोणती ते ओळखायला सांगितले. पहिलं स्टेटमेंट आहे 12 सप्टेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना याचा शुभारंभ केला. ठीक आहे, तर हे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. 12 सप्टेंबर 2020 प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा शुभारंभ झालाय. दुसरं स्टेटमेंट आहे देशातील मत्स्योद्योग क्षेत्राच्या केंद्रित आणि शाश्वत विकासासाठी चाललेली एक महत्वाकांक्षी योजना आहे. डेफिनेटली बरोबर आहे, आणि हे आत्मनिर्भर भारत योजना जी आहे याचा एक भाग आहे. तिसरं स्टेटमेंट आहे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये 2020-21 ते 24-25 अशा 5 वर्षाच्या कालावधीत या योजनेची अंमलबजावणी केली जाणार. हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. याचा अर्थ तुमचं या प्रश्नामध्ये करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. तिन्ही विधानं तुमची काय त्यामधून बरोबर आहे, एवढं लक्षात असू द्या. तर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 12 सप्टेंबर 2020, सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये 2020-21 ते 24-25 या कालावधीमध्ये इम्प्लिमेंट केली जाणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोणत्या बँकेनी ईज निर्देशांक ईज 2.0 निर्देशांकामध्ये सर्वोत्तम कामगिरी म्हणून प्रथम बँक म्हणून पहिला क्रमांक पटकावलाय, सर्वोत्तम कामगिरी करणारी बँक म्हणून. आता याच्यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे येतात. एक म्हणजे सर्वोत्तम कामगिरी करणारं, किंवा दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे सर्वोत्तम प्रगती करणारं. आता हा जो ईज निर्देशांक आहे, ईज निर्देशांकाची सुरुवात हे कधी झाली होती, तर हे जानेवारी 2018 करण्यात आली होती. कधी करण्यात आली होती? जानेवारी 2018. याचा उद्देश काय होता? तर स्वच्छ आणि स्मार्ट बँकिंग यांचं संस्थानिकरण करणं याच्यासाठी याचा उद्देश होता. आता म्हणजे 2018 पहिला, 2020 दुसरा रिपोर्ट, म्हणून याला ईज 2.0 असं म्हटलेलं आहे. याचं करेक्ट आन्सर येतं कामगिरी म्हटलं की बँक ऑफ बडोदा. मग तुम्हाला असं कळलं पाहिजे ईज म्हणजे काय. ईज म्हणजे एनहान्स्ड ऍक्सेस सर्व्हिस एक्सलन्स. ईज म्हणजे काय? एनहान्स्ड ऍक्सेस सर्व्हिस एक्सलन्स. तर याचा सर्वोत्तम कामगिरी करणारे आणि सर्वोत्तम प्रगती करणारे बँकांच्या श्रेणीत. तर याच्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी कोणी केली? बँक ऑफ बडोदा, त्यानंतर भारतीय स्टेट बँक आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स असा क्रमांक लागतो. दुसरं म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातली सगळ्यात मोठी बँक कोणती असा जर प्रश्न विचारला, सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती. ओके, तर सर्वात मोठी बँक सार्वजनिक क्षेत्रातला क्रम बघितला तर तुमची स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा त्याला आपण SBI म्हणतो ती एक नंबरला येते. पंजाब नॅशनल बँक किंवा PNB शॉर्टमध्ये म्हणतो हे 2 नंबरला येते. आणि बँक ऑफ बडोदा जी आहे तर ती येते 3 नंबरला. तर सार्वजनिक क्षेत्रातल्या सगळ्यात मोठ्या बँकेमध्ये म्हटलं तर या पद्धतीनेही तुम्हाला लक्षात घ्या. ओके, आणि सर्वोत्तम प्रगती करणाऱ्या बँकांच्या श्रेणीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र 1 नंबरला येते. एवढं मिनिमम यामधून लक्षात ठेवा. प्रश्न विचारला होता तुम्हाला सर्वोत्तम कामगिरीस, कामगिरी म्हटलं की बँक ऑफ बडोदा. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्य व केंद्रशासित प्रदेशाने भारताची प्रथम हवाई सेवा रुग्णवाहिका सेवा हवाई रुग्णवाहिका सेवी सुरू केली. करेक्ट आन्सर येतं कर्नाटक. ओके, कोणतं म्हटलं की कर्नाटकनं पहिली रुग्णवाहिका सेवा हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे FIR आपके द्वार हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्य शासनाने मे 2020 सुरू केला. FIR आपके द्वार, FIR आपके द्वार म्हटलं तर तुम्हाला करेक्ट आन्सर येतं मध्य प्रदेश. ठीक आहे, मध्य प्रदेशनं. म्हणजे या प्रकल्पानुसार काय होणार आहे, जे पोलीस अधिकारी आहेत तर हे पोलीस अधिकारी FIR नोंदवण्यासाठी जो पीडित असेल त्या पीडिताच्या घरी जातील. अशा प्रकारची ही स्कीम आहे, मे 2020 सुरू केली FIR आपके द्वार मध्य प्रदेश. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे दोन विधानामध्ये दिलेत आणि तुम्हाला कोणतं विधान बरोबर आहे असं विचारले. पहिलं आहे जागतिक आरोग्य संघटनेनं. आता जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलेलं 2000
आंतरराष्ट्रीय परिचारिका व प्रसेविका वर्ष म्हणजे इयर ऑफ नर्स अँड मिडवाईफ असं म्हटलं जातं, तर हे करेक्ट आहे. नर्स अँड मिडवाईफ म्हटलं की बरोबर आहे. पण हे वर्ष का साजरं केलं जातं त्याचं स्पष्टीकरण दुसऱ्यामध्ये दिलंय, पण हेच विधान चुकीचं आहे. का? तर 2020 हे फ्लोरेन्स नाइटिंगल यांची 100वी जयंती म्हटली, तर हे चुकीचं आहे. फ्लोरेन्स नाइटिंगल यांची ही कितवी जयंती आहे? तर 200वी जयंती आहे, 100वी नाही. त्यामुळं आणि ह्या म्हणजे पहिल्या परिचारिका आहेत. कोण? फ्लोरेन्स नाइटिंगल. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ हे 2020 हे वर्ष काय केले, इयर ऑफ नर्स अँड मिडवाईफ या पद्धतीने सेलिब्रेट करायचं ठरवलेलं आहे. ठीक आहे, हे महत्त्वाचं. जागतिक आरोग्य संघटना, जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कधीची असं जर विचारलं तर 7 एप्रिल 1948. ठीक आहे, 7 एप्रिल. म्हणून जागतिक आरोग्य दिवस म्हणून कधी साजरा केला जातो? 7 एप्रिलला साजरा केला जातो. ठीक आहे, ही 200वी जयंती आहे फ्लोरेन्स नाइटिंगल यांची. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 22 एप्रिल 2020 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी खालीलपैकी कोणत्या कायद्यामध्ये दुरुस्ती करणारा साथीचे रोग दुरुस्ती अध्यादेश 2020 जारी केला? तर याच्यामध्ये साथीचे रोग कायदा आहे तो कोणता, त्याच्यामध्ये 1997, 1897, 1887, 1887, तर हा कोणता कायदा येतो? तर हा करेक्ट आन्सर येतो पर्याय क्रमांक 2, 1897 कायदा. का असं बरं केलं? कारण कोरोनाची पार्श्वभूमी सुरू झाल्यानंतर, कोरोना, तर याच्यामध्ये समजा एखादी आरोग्यसेवा कर्मचारी याच्यावर जर हिंसाचार झाला किंवा त्याची छळवणूक झाली तर अशांना शिक्षेची तरतूद करणारा हा कायदा होता. याच्यामध्ये डॉक्टर असतील, परिचारिका असतील किंवा कोणताही आरोग्यसेवा कर्मचारी असेल याच्यावर जर कोणी हल्ला केला तर त्याच्यासाठी शिक्षेची तरतूद केली आहे, शिक्षा ही तरतूद करण्यात आली. आता या शिक्षेमध्ये त्यांनी काय केलेलं आहे तर किमान किती म्हणतो, 3 महिने, किमान 3 महिने ते कमाल किती शिक्षा आहे, 7 वर्ष. 3 महिने ते 7 वर्ष एवढी तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे. काय? 3 महिने ते 7 वर्ष एवढी तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे दंडात्मक कारवाई जर बघितली तर ती येते 50,000. दंडात्मक कारवाई म्हटलं 50,000 ते 5 लाख. दंडात्मक कारवाई म्हटलं 50,000 ते 5 लाख एवढ्या प्रमाणाची दंडात्मक कारवाई यामध्ये होऊ शकते. परीक्षा लक्षात ठेवा, साथीचा रोग कायदा 1897, दुरुस्ती अध्यादेशामध्ये काय आहे तर ही शिक्षा आणि दंडात्मक कारवाईच्या संदर्भात आहे. म्हणजे शिक्षा जर बघितली तर तुम्हाला किमान 3 महिने ते 7 वर्ष हे दिलेलं आहे या ठिकाणी. 3 महिने ते 7 वर्ष क्लिअर आहे. आणि त्यानंतर 50,000 ते 5 लाख रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ठीक आहे, हे लक्षात. पुढचा प्रदेश आहे, राष्ट्रपती प्रश्न आहे, राष्ट्रपतींनी जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश तसेच आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड या राज्यांमधल्या लोकसभा व विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्याच्या उद्देशानं खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली परिसीमन आयोग स्थापन केला? करेक्ट आन्सर येतं रंजना प्रकाश देसाई. ओके, रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश आहेत. ओके, सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट माजी न्यायाधीश आहेत. कोण? रंजना प्रकाश देसाई यांच्या अंडरखाली परिसीमन आयोग, जो परिसीमन पुनर्रचना करायची आहे कशाची, जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश असू द्या किंवा आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि नागालँड. ठीक आहे, ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये आणखी काय झालं आहे तर हे जो अध्यक्षतेखाली आयोग स्थापन करण्यात आला आहे, परिसीमन आयोग, तर याच्यामध्ये राष्ट्रपतींनी काय केले, लोकसभेच्या सभापतींनी या राज्यामध्ये, आसाम असतील, अरुणाचल असतील, मणिपूर, नागालँड, जम्मू काश्मीर, याच्यामध्ये असणारे जे जवळजवळ 15 खासदार आहेत ना, यांना या समितीमध्ये नॉमिनेट केले लोकसभेच्या सदस्यांनी, सभापतींनी. ठीक आहे, आता याच्यामध्ये कसं असतं हे परिसीमन आयोगाचं स्ट्रक्चर. परिसीमन आयोगाच्या स्ट्रक्चरमध्ये एक अध्यक्ष असतो की जो सर्वोच्च न्यायालयाचा माजी अध्यक्ष असावा किंवा इतर गोष्टी. ठीक आहे, पदस्थित सदस्य म्हणून त्याच्यामध्ये केंद्रीय निवडणूक आयुक्त जे होते सुशील कुमार चंद्रा आणि इतरांना ॲड करण्यात आले. तर आता याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे म्हणजे हे जे राज्य आहेत, राज्य म्हणजे कोणती, आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि नागालँड, यांच्यामधल्या ज्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना ना तर 2002 जो परिसीमन अधिनियम आहे याच्यानुसार केले जाईल. परिसीमन अधिनियम किती वेळा झालाय तर 4 वेळा झालाय, लक्षात घ्या. ओके, 4 वेळा. त्या 4 वेळामध्ये कसं येतं, पहिला 1952, मग 1962, 1972 आणि 2002. तर हे जे 4 राज्य आहेत, 4 राज्य म्हणजे कोणती, आसाम, अरुणाचल, मणिपूर आणि नागालँड, यांचं परिसीमन होणं म्हणजे काय होणार आहे तर मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही माझं बघा तर मी सुरुवातीला सोलापूर मतदारसंघामध्ये येत होतो लोकसभेसाठी, मात्र आता आमचा मतदारसंघ 2009 पासून झाला आहे माढा. कोणता मतदारसंघ झाला आहे? माढा. म्हणजे ही मतदारसंघाची पुनर्रचना झाली.
तर मतदारसंघामध्ये म्हणजे समजा तुम्ही याचं बघितलं लोकसभा आणि राज्याची विधानसभा आहे, तर प्रत्येक राज्याच्या लोकसभे आणि विधानसभेमध्ये एक स्ट्रक्चर ठरलेलं आहे. तर हे 2026 जोपर्यंत जनगणना येत नाही त्यानंतर पुढची तोपर्यंत हे चेंज होणार नाही. तर सध्या फक्त चेंज काय होऊ शकतं तर भौगोलिक मतदारसंघाची पुनर्रचना. तर 2002 कायद्यानुसार यांचं परिसीमन होईल या राज्यांचं, आणि जो जम्मू काश्मीर आहे या जम्मू काश्मीरचं जे परिसीमन होईल म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना जी होईल ना, तर हा जम्मू काश्मीरचा जो कायदा अधिनियम आहे 2019 त्याच्यानुसार होईल. याच्या अगोदर 1995 साली झालं होतं. ठीक आहे, तर हे पहिलं तुम्हाला या चार गोष्टी लक्षात ठेवा, 52, 62, 72 आणि 2002. 2002 जे परिसीमन कायद्याचे अध्यक्ष होते ते गुलदीप सिंग, हेही लक्षात असू द्या. ठीक आहे, मग 84 घटना दुरुस्ती आणि 87 घटना दुरुस्ती. फक्त मतदारसंघ भौगोलिक मतदारसंघाची पुनर्रचना 87 मतदार घटना दुरुस्तीनं 2001 जनगणनेनुसार झाली होती. ठीक आहे, 87 घटना दुरुस्तीनं भौगोलिक मतदारसंघाची जनगणना पुनर्रचना, ओके, 2001 जनगणनेनुसार, आणि 84 घटना दुरुस्तीनं भौगोलिक मतदारसंघाची पुनर्रचना 1991 जनगणनेनुसार. एवढं यामधून लक्षात ठेवा. 2026 ही जी सदस्य संख्या लोकसभा आणि विधानसभेमधली तीच राहणार आहे. आय होप हे तुमचं क्लिअर झालं असेल. पुढचा प्रश्न आहे, अयोध्या खटल्यावर निकाल देणाऱ्या खंडपीठाचे अध्यक्ष कोण? रंजन गोगोई होते. ठीक आहे, रंजन गोगोई यांना 16 मार्च 2020 यांची राज्यसभेवर निवड केलेली आहे. ओके, रंजन गोगोई यांना 16 मार्च 2020 राष्ट्रपतींनी याची नेमणूक केली होती. शपथ त्यांनी घेतली होती 19 तारखेला. ठीक आहे, 16 मार्चला निवड झाली, 19 मार्चला शपथ घेतली होती. तर या अगोदर वरिष्ठ न्यायाधीश असणारे हे रंजन गोगोई आहेत ना, तर रंजन गोगोई भारताचे कितवे सरन्यायाधीश होते असं जर विचारलं तर ते होते 46वे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी 3 ऑक्टोबर 2018 पदभार स्वीकारला होता. आणि ते कधीपर्यंत होते तर हे तारीखही लक्षात ठेवा, 17 नोव्हेंबर 2019 ते निवृत्त झाले आणि 16 मार्च 2020 त्यांची नेमणूक झाली राज्यसभेवर सदस्य म्हणून. हे लक्षात ठेवा, म्हणजे राज्यसभेवर सदस्य नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला येतो? तर तो अधिकार येतो राष्ट्रपतींना. राज्यघटनेतला आर्टिकल जे 80 आहे, अनुच्छेद 80, या अनुच्छेद 80 विज्ञान, कला, वाङ्मय, समाजसेवा या क्षेत्रामध्ये जर एखाद्याने विशेष कार्य केलं तर अशा 12 व्यक्तींची नेमणूक राष्ट्रपती राज्यसभेवर करतात. तर हे रंजन गोगोईंची नेमणूक झालेली आहे. ओके, एवढं लक्ष असो, बाकी इथं मी दिलंय. ठीक आहे, 16 मार्चला खासदार म्हणून नेमणूक, 19 मार्चला शपथ घेतली खासदारकी पदाची. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते 3 ऑक्टोबर 2018 46वे झाले. त्यानंतर 17 नोव्हेंबर 2019 निवृत्त झाले आणि राज्यघटनेतलं कलम 80, म्हणजे बाकी सर्व मुद्दे मी यामध्ये एक्सप्लेन केलेले. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या विशेष अधिकारांचा वापर करून मणिपूरचे वनमंत्री श्याम कुमार सिंह यांना मार्च 2020 पदावरून दूर केले. खालीलपैकी राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार त्यांनी आपला हा निकाल दिला आहे? तर हे येतं 142. श्याम कुमार हे काय होतं तर सुरुवातीला त्यांची केस काय आहे तर 2017 विधानसभेवर ते निवडून आले, पण निवडून येताना कोणत्या तिकिटावर आले तर काँग्रेसच्या तिकिटावर आले. त्यानंतर त्यांनी काय केलं, आपला पक्ष बदलला आणि ते डायरेक्ट BJP गेले. कुठे गेले? BJP. आणि BJP गेल्यानंतर तेव्हापासून त्यांची आमदारकी रद्द करण्याची याचिका होती ना, तर ती मणिपूर विधानसभा अध्यक्षाकडे प्रलंबित होती. मग आता काय झालेलं आहे तर सर्वोच्च न्यायालयानं डिसिजन घेतला तो म्हणजे 142 अधिकारानुसार तर हा निकाल दिला. पण आता ह्याचं रिझन काय येतं तर ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा आर्टिकल येतं, ते म्हणजे 212. 212 काय सांगतं तर कोणतंही न्यायालय सर्वोच्च न्यायालयासह राज्य विधानसभेच्या कामकाजात हस्तक्षेप करू शकत नाही. मात्र 142 या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना एक विशेष अधिकार दिला आहे की ते असं कोणतीही गोष्ट असू द्या तर त्यांचं ते डिसिजन त्या ठिकाणी राखीव राहतो. म्हणजे एक स्पेशल केस आहे म्हणा की हे लक्षात घ्या. तर तुम्हाला ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 142 सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाकडे असलेलं एक महत्त्वाचं अधिकार आहे सर्वोच्च न्यायालयात आल्यानंतर, तर हे महत्त्वाचं. आणि 212 कोणतंही न्यायालय सर्वोच्च न्यायालयाचं कोणीही विधानसभेच्या कामकाजात हस्तक्षेप करू शकत नाही. मात्र या कलमाला बगल देत, 212 कलमाला बगत देत यांनी काय केलेलं आहे आता तर ह्या केसमध्ये. ठीक आहे, या केसमध्ये त्यांनी काय केले तर निकाल दिलेला आहे. ठीक आहे, तर 112 त्यांना पदावरून हटवलेलं आहे. ठीक आहे,
142 आर्टिकल. पुढचा प्रश्न आहे, लोकसभा सदस्य कानिमोळी करुणानिधी यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय स्थायी समितीनं मार्च 2020 मध्ये आपला अहवाल सादर केला. ही समिती खालीलपैकी कशासाठी स्थापन केली होती? तर याचं करेक्ट आन्सर आहे, शेतकऱ्यांना खत अनुदान मिळत आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने औपचारिकरित्या 21 फेब्रुवारी 2020 रोजी भारताच्या कितव्या विधी आयोगाच्या स्थापनेबाबतचा आदेश सरकारी राजपत्रित प्रकाशित केला? तर ते येतो 22वा विधी आयोग. ठीक आहे, 22वा विधी आयोगाचा कालावधी असणार आहे 3 वर्ष. ओके, एक पूर्ण वेळ अध्यक्ष असतो. याचं स्ट्रक्चर लक्षात घ्या, स्ट्रक्चर म्हणजे काय आहे, 3 वर्ष कालावधी असणार आहे. ओके, याच्यामध्ये एक पूर्ण वेळ अध्यक्ष असणार आहे, ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा एक सेवानिवृत्त न्यायाधीश असेल किंवा उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश असेल. शब्द प्रयोगावर फोकस करा, सेवानिवृत्त सरन्यायाधीश म्हणत नाही, सेवानिवृत्त न्यायाधीश म्हणतोय. आणि उच्च न्यायालयाचा निवृत्त मुख्य न्यायाधीश असतो. ठीक आहे, या शब्दावर फोकस केला. याच्यामध्ये ना 2 गोष्टी, 4 पूर्णवेळ सदस्य असणार आणि अर्धवेळ सदस्य म्हटलं की 5 पेक्षा जास्त नसावे. पूर्णवेळ सदस्य 4, अर्धवेळ सदस्य 5 पेक्षा जास्त नसावे, हा पहिला मुद्दा. आणि याचा कालावधी असतो 3 वर्ष. मग आता मी प्रश्न असा दिला की विधी आयोग, विधी आयोगाचं काम काय आहे? विधी आयोगाचं काम असं असतं की समजा केंद्र सरकारचा एखादा कायदा आहे आणि तो कायदा आता कालबाह्य ठरत आहे, तो बदलायची गरज आहे किंवा रद्द करायचा आहे, तर त्याबाबत शिफारशी करणं किंवा नवीन तरतुदीबाबत काय गोष्टी असतील ना ते सुचवणं हे विधी आयोगाचं काम असतं. ठीक आहे, म्हणजे सरकारला एखाद्या गुंतागुंतीच्या कायदेशीर मुद्दे याचा सल्ला देणं हे सुद्धा त्यांचं कार्य असतं. मुख्यालय आहे या विधी आयोगाचं दिल्लीला. आता 21वा विधी आयोग होता तर तो 1 सप्टेंबर 2015 ते 31 ऑगस्ट 2018 दरम्यान, म्हणजे 3 वर्षाचा कालावधी लक्षात येतोय. आणि पहिला विधी आयोग म्हटलं तर ते 1955 ते 1958 कालावधीसाठी नेमण्यात आला होता, जे भारताचे माजी महान्यायवादी MC सेटलवाड यांच्या अध्यक्षतेत. हाही मुद्दा यामधून लक्षात ठेवा, परीक्षेसाठी जास्त महत्त्वाचा आहे.